शिवसेना उपनेता और माढ़ा के चेयरमैन विजय नाहटा ने आज नई मुंबई के मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और टेम्परेरी मनपा शिक्षकों और परिवहन कर्मियों को परमानेंट करने की मांग की। उन्होंने वोटर लिस्ट में उठे धांधली के आरोपों को बीजेपी नेताओं की अज्ञानता बताया। देखिए रिपोर्ट। शिवसेना उपनेता विजय नाहटा ने आज नई मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और नई मुंबई के प्राथमिक शिक्षकों और मनपा के टेम्परेरी परिवहन कर्मियों को परमानेंट करने की मांग की। विजय नाहटा ने शहर के सुशोभीकरण का नया प्रस्ताव देते हुए कंडोमिनियम के विकास तथा वासी बस डिपो के आधुनिक विकास को तत्काल प्रारंभ करने पर भी चर्चा की। शिवसेना पदाधिकारियों के साथ मनपा मुख्यालय पहुंचे विजय नाहटा ने कहा कि बीते 5 वर्षों में नई मुंबई में कोई भी बड़ा विकास कार्य नहीं हुआ है, इसलिए आयुक्त को निवेदन देकर हमने जरूरी विकास कार्यों को गति देने का आह्वान किया है। जे प्राथमिक शिक्षक आहेत किंवा ठोक मानधनावर जे शिक्षक आहेत त्यांना 3 वर्षांमध्ये रेग्युलराइज करा अशा प्रकारचे शासनाचे आदेश आहेत। शिक्षण सेवकाची जी योजना शासनाने 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी आणली त्यांना केलेलं नाही 12 वर्षहून, तर तो एक विषय होता। NMMT चे आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना 7वा वेतन आयोग लागू करणं, ठोक मानधनावर घेणं, ऑफिस देणं, त्याच्यानंतर त्यांचे इतर जे पेच्या बाबतीमध्ये पगाराच्या बाबतीमध्ये जे काही डिस्पॅरिटी ती कमी करणं, असे अनेक विषय त्यांचे होते, शिक्षकांचे विषय होते, वैयक्तिक काही विषय होते। शहराचं सुशोभीकरण करण्यासाठी काही प्रस्ताव त्यांना आम्ही दिले। कंडोमोनियममधलं कामं करण्याची फाईल त्यांनी गव्हर्नमेंटकडे जी पाठवली आहे त्या अनुषंगाने देखील त्यांच्याशी आज या ठिकाणी चर्चा करण्यात आली। त्याच्यानंतर वाशीला जे बसस्थानक होतं आहे त्याच्या आता जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या परवानग्या काल परवापर्यंत आलेल्या आहेत, त्याचंही भूमिपूजन करून तिथलं काम वेगाने करावं अशा प्रकारची विनंती त्यांना करण्यात आली। आणि शहरामध्ये लोकांच्या उपयोगाचे प्रोजेक्ट मागच्या 5-7 वर्षामध्ये मेजर काही झालेले नाहीत, तर अशा प्रकारचे काही प्रोजेक्ट आपण घ्यावेत की जे सगळ्या लोकांना कायम उपयोगी पडतील पुढच्या 4-5 पिढ्यांना, त्याच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करण्यात आली। विजय नाहटा ने नई मुंबई की मतदाता सूची में उठ रहे धांधली के आरोपों पर भी जवाब दिया। कोकण कमिश्नर रह चुके नाहटा ने गणेश नाइक का नाम लिए बिना कहा कि 15 वर्षों तक मंत्री रहे नेताओं को यह तक नहीं पता कि वोटर लिस्ट मनपा अधिकारी नहीं बल्कि निर्वाचन आयोग के अधिकारी बनवाते हैं। उन्होंने कहा कि बीजेपी नेता वोटर लिस्ट में धांधली के लिए मनपा अधिकारियों को जिम्मेदार ठहरा रहे हैं, जो उनकी अज्ञानता का सबूत है। उन्होंने कहा कि यही अज्ञानता नई मुंबई के विकास में सबसे बड़ी बाधा है, जिसे हम दूर करना चाहते हैं। दैव असं आहे की या शहराचे लोकप्रतिनिधि यांना कायद्याचं शून्य ज्ञान आहे। महापालिके ही कधीही मतदार यादी तयार करत नाही, कधीच नाही, इतिहासामध्ये केलेली नाही। मतदार यादी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, जिल्हाधिकारी आणि डिव्हिजनल कमिशनर ही जी यंत्रणा आहे या यंत्रणेमार्फत केली जाते। त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी 500 रुपये घेऊन नावं टाकली किंवा नावं कमी केली हा म्हणणं म्हणजे कायद्याचं अज्ञान आहे। आणि दुर्दैवाने अनेक वर्ष मंत्री राहिलेल्या माणसाला इतकी सामान्य गोष्ट माहीत असू नये हे या शहराचं दुर्दैव आहे। आणि त्याच्यामुळंच या शहराचा जो विकास थांबला त्याचं कारण यांचं सगळ्या प्रकारचं अज्ञान जे आहे ते आहे। त्या आरोपामध्ये शून्य तथ्य आहे। आणि सन्माननीय शेलार साहेबांना यांनी वस्तुस्थितीची माहिती न दिल्यामुळं शेलार साहेबांनी यांनी चुकीची जी माहिती दिली त्याच्या आधारे आरोप केले, त्याच्यात काही तथ्य नाही। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।